आमदार सन्माननीय वैभवजी नाईक, आपला देखील हार्दिक स्वागत। आपण देखील समोर यावं। संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल। या राष्ट्रहितासाठी ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली ती हिंदुभाई सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन, धन्यवाद। हार एका साईडला घ्या। आणि यानंतर पैलवानांच्या वतीनं मनोगत व्यक्त करतायत पुणे जिल्ह्याचे बांधकाम सभापती आदरणीय मंगलदास सप्पा बांधल। आपण माझी विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। अच्छा, या महामेळाव्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आशीर्वादाने उपस्थित असलेले या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब, संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या पक्षाचा आणि आघाडीचा प्रचार करणारे खासदार आदरणीय संजय राऊत साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व त्यांचे सहकारी विधानसभेचे सदस्य आहेत, आणि विशेष करून आपल्या डबल महाराष्ट्र केसरी पहलवानवरती प्रेम करून या सांगली जिल्ह्यामध्ये एक पहलवानांच्या नावाचं विचारांचं वादळ ज्यांनी निर्माण केलं, ते आदरणीय चंद्रहार पाटलांचे सगळे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, इंटरनॅशनल पहलवान संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी चंद्रहार पाटलाच्या या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित आहेत। आज खरं तर हा मेळावा संपन्न होत आहे, आणि मेळावा संपन्न होत असताना ही क्रांतिसिंह नाना पाटलाची भूमी आहे, ही क्रांतीवीरांची भूमी आहे, आणि या भूमीमध्ये मारुती माण्यांसारखं एक स्वप्न या राज्याला, या देशाला पडलेलं होतं। आज तात्पर्याने त्या ठिकाणी आपण आपल्या चंद्रहारला पाहिल्याच्या नंतर संसदेतला सगळ्यात सुंदर आणि शक्तिशाली खासदार कोण असू शकतो, तर चंद्रहार पाटील असू शकतो। एवढा देखणा गडी, कारण आपण कधी त्या ठिकाणी सभागृहात गेल्याच्या नंतर एवढा देखणा माणूस परत मिळणार नाही। एवढा देखणा माणूस या सांगली जिल्ह्यातून आपल्या सगळ्या माईबापांच्या आशीर्वादाने त्यांना आपल्याला निवडून द्यायचा आहे। आज महाराष्ट्रातील खरं तर मी भाषण करणार नव्हतो, पण सगळ्या महाराष्ट्रातील पहलवान मंडळी, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी सगळी मंडळी आलेली आहेत। सगळ्या राज्यातील, सगळ्या जिल्ह्यातील सांगावा आहे पहलवानांचा की पुण्यामधून आहे, नाशिकमधून आहे, शेजारी सोलापूरमधून आहे, कोल्हापूरमधून आहे, ठाण्यातून आहे, सगळ्या पहलवान मंडळीने ठरवलेलं आहे। कारण तुम्ही आयुष्यभर चंद्रावर प्रेम केलं, ते कुस्ती करत असताना गोरगरिबाने 10 रुपये, 5 रुपये, 100 रुपये त्यांना दिले, आज त्यांनी ही मानाचा तुरा त्यांनी त्यांच्या मानामध्ये कोचून ठेवलेला आहे। आणि म्हणून आज उद्धवजी या ठिकाणी, उद्धव साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आपला सन्मान आहे की आपल्या पहलवानांसाठी त्या ठिकाणी एक आशीर्वाद घेऊन आज उद्धवजी आपल्या या चंद्रहार पाटलाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्यातील, राज्यातील सगळ्या जिल्ह्यांनी ठरवलेलं आहे, प्रत्येक जिल्ह्यातून सगळ्यांनी मिळून 10-10 लाख रुपयाचा निधी आम्ही चंद्रहार पाटलांसाठी देणार आहे। कारण आपण सगळी मंडळींनी ठरवलेलं आहे की हा माणूस संसदेत गेला पाहिजे, आणि म्हणून हे स्वप्न, गुलाबी स्वप्न आपल्याला या ठिकाणी पडलेलं आहे। मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की आजची राजकीय परिस्थिती आपण जर पाहिली तर अत्यंत दयनीय अवस्था त्या ठिकाणी राजकीय अवस्था आहे। परंतु याही स्थित्यंतरामध्ये चंद्रहार पाटलांनी त्या दिवशी प्रवेश केला, आणि प्रवेश केल्याच्या नंतर शिवसेनेने त्या ठिकाणी त्यांना शब्द दिला। नुसता शब्द नाही, तो प्रबोधनकार ठाकरेंचा शब्द आहे, ते बाळासाहेब ठाकरेंचा शब्द आहे, पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द आहे, आणि तो संजय राऊतांचा शब्द आहे। त्या ठिकाणी त्या शब्दाला वाळवी लागणार नाही। आज आपण यांची ही सभा मेळावा नसून विजयी मेळावा आहे, हेच आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे। कारण आता ही फक्त औपचारिकता आहे, ज्या दिवशी चंद्रहार पाटलाची उमेदवारी निश्चित होईल त्याच दिवशी विजयाची सभा याच ग्राउंडवर होईल, हे मात्र तितकंच खरं आहे। म्हणून आपण सगळे मायबाप मंडळी आमच्या चंद्रावर प्रेम करून उपस्थित झालात, पुन्हा एकदा संपूर्ण राज्यातील पहलवानांच्या वतीने आलेल्या सर्व पैपाहुण्यांचं स्वागत करतो, आणि एकदा आपण छत्रपतीच्या नावाने घोषणा देऊन
आदरणीय चंद्रहार पाटलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचे ही शपथ आपण त्या ठिकाणी घेऊ. एक घोषणा देणार आहे, त्यानंतर त्या ठिकाणी पुढील भाषण होतील. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे जरा आवाज आला पाय, आपण म्हणतो वाघाच्या जबड्यात घालून हात मोजील दात. अरे सांगलीच्या आहेत, वसंतदादांचे कार्यकर्ते आहेत, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मातीतल्या